मित्रांनो, आजकाल प्रधानमंत्री मोदी आणि इतर भाजप नेत्यांना बोलताना तुम्ही ऐकलंच असेल की भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकायच्या आहेत. भाजपाला 400 जागा का पाहिजेत? या प्रश्नाचं उत्तर भाजपाचेच एक नेते आणि 6 वेळा खासदार राहिलेल्या अनंत हेगडे यांनी दिले. 9 मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना अनंत हेगडे यांनी 400 जागा जिंकण्याचं खरं कारण सांगितलं. ते म्हणजे संविधान बदलण्यासाठी आवश्यक असणारं बहुमत मिळवण्याचं. केवळ हेगडे नव्हे तर राजस्थानमधून भाजप उमेदवार असणाऱ्या ज्योती मिर्धा, प्रधानमंत्री मोदींचे मुख्य आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांच्यासारख्या इतर अनेक भाजप संबंधित लोकांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे. संविधानात असं काय आहे की ज्यामुळे भाजप व आरएसएसचे लोक ते बदलू इच्छित आहेत? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले अधिकार संपवू इच्छितात. विशेषतः संविधानाने दलित, आदिवासी व मागासवर्गीयांना जे अधिकार दिलेत, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं आहे ते संपवू इच्छितात. आपण असं ठामपणे कसं म्हणू शकतो? हे सांगण्यासाठी पुरेसे पुरावे भाजप आणि आरएसएसच्या इतिहासात मिळतात. ऐतिहासिकदृष्ट्या भाजप आणि आरएसएस हे SC ST OBC यांना मिळणाऱ्या हक्काच्या विरोधात आहेत आणि वेळोवेळी आरक्षणाचा फेरविचार करून रद्द करण्याची मागणी ते सातत्याने करत आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी 2015 आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीच्या आधारावर आरक्षणाच्या पुनर्विचाराची मागणी केली होती. 2019 पुन्हा SC ST OBC यांना मिळणाऱ्या आरक्षणावर चर्चेची मागणी केली होती. त्याआधीच्या घटना पहा. 2014 भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष CP ठाकूर यांनी जातीच्या आधारावर मिळणारं आरक्षण पूर्णपणे संपवण्याची मागणी केली. 2023 भाजपाचे महासचिव राम माधव यांनी बिहारमधील जातीय जनगणनेला विरोध केला. 2021 गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लोकसभेत सांगितलं की मोदी सरकार जातीय जनगणना करणार नाही. आज समाजामध्ये जातीव्यवस्था आहे हे एक सत्य आहे. जातीय जनगणना केल्यानंतर कुठल्या जातीची किती संख्या आहे व त्यांना विविध क्षेत्रामध्ये किती हिस्सा मिळतोय हे कळणार आहे. त्याला विरोध करून मोदी सरकारला ही असमान वाटपाची व्यवस्था कायम ठेवायची आहे हे दिसून येत आहे. याचसोबत गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारनं SC ST यांना मिळणाऱ्या अनेक स्कॉलरशिप्स बंद करण्याचं काम केलंय. सरकारी शाळा कॉलेज यांना मिळणारं अनुदान कमी केलंय. सरकारी शिक्षण आणि कंपन्या यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खासगीकरण व कंत्राटीकरण केलंय. खासगी क्षेत्र आरक्षण देत नाही, त्यामुळे SC ST OBC यांना सरकारी क्षेत्रामध्ये आरक्षणाद्वारे मिळणाऱ्या संधी कमी करण्याचं काम मोदी सरकारनं केलंय. SC ST OBC अजूनही जागे झाले नाहीत तर तो दिवस दूर नाही जेव्हा या सर्व जातींना आरक्षणासह संविधानाने दिलेले सर्व अधिकार भाजप आणि आरएसएसचे लोक एक एक करून हिरावून घेतील. त्यामुळे ही निवडणूक संविधान वाचवण्याच्या दृष्टीने, सर्व जनतेच्या अधिकारांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतरांच्या मेहनतीनं बनवलेलं हे संविधान वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत होती म्हणून हे संविधान लागू होऊ शकलं. आजही काँग्रेस जातीनिहाय जनगणना करण्याचं व आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकण्याची गॅरंटी देत आहे, जेणेकरून ज्याची जेवढी संख्या तेवढा त्यांना खरोखर हक्क मिळेल. त्यामुळे या निवडणुकीमध्ये संविधान बदलाची भाषा करणाऱ्या भाजपाला नव्हे तर संविधानाचे रक्षण करणाऱ्या इंडिया आघाडीलाच मत द्या.